नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला घेऊन चाललेलो आहोत लोणावळा डोंगर रांगेतील घनगड या किल्ल्यावर. मुळशीच्या पश्चिमेला असलेल्या मावळ भागातील हा घनगड हा किल्ला सर्व ट्रेकर्सला नेहमीच खुणावत असतो. पुण्यावरून जर तुम्हाला या गडावर जायचं असेल तर चांदणी चौक पौड मुळशी व तामिणी मार्गे भांबुर्डे गावाच्या पुढे असलेल्या एकोले गावात इथे तुम्हाला यावे लागते. गडाच्या पायथ्याशीच असलेल्या एकोले गावात तुम्ही पोहोचल्यानंतर इथून तुमचा ट्रेक चालू होतो. मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत, आज चाललेलो आहोत घनगड या किल्ल्यावर. आता आम्ही पोहोचलो आहोत भांबुर्डे या फाट्यावर आणि आता आम्ही उजवीकडे जाणार आहोत. तिकडे घनगड रस्ता तो हा इकडे अंधारपणला शोधायचा असेल तर तुम्ही पिंपरी डॅम पासून ते भिरा डॅम हा ट्रेक सो तुम्ही करत असेल तर तुम्हाला इकडे जावं लागतं पिंपरी डॅमवर. वातावरण खूप मस्त आहे, रस्त्याची अवस्था खूपच वाईट झालेली आहे. आम्हाला बऱ्याच वर्षांनी आम्ही आज टू व्हीलरवर आलो. आम्हाला मित्र चेतन आणि अजून एक आमची साथीदार रे की बाईकवर खूप सारी ट्रेक करतोय. रस्त्याची अवस्था वाईट असल्यामुळं कंभर ऑलरेडी ऑलमोस्ट गेल्याच आहे, पण वातावरण मस्त आहे त्यामुळे काही वाटत नाही आहे आणि धुकं सुटलं आहे मस्तपैकी. एक नंबर वातावरण आहे मित्रांनो, तुम्ही जरूर या सह्याद्रीमध्ये भटकंती करण्यासाठी. भेटू आपण पुढे. मित्रांनो, साधारण 2 तासाचा प्रवास करून गाडीवरून दुचाकीवरून आम्ही घनगड या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात पोहोचलो आणि आता मी ट्रेक करायला सुरुवात करतोय. पण पाऊस केव्हाही येऊ शकतो. मी बघताय माझ्या मागे गड हा पूर्ण धुक्याने व्यापलेला आहे आणि आम्ही त्यातच आता जंगलाच्या मार्गाने गडावर जाणार आहोत. तुम्ही हा बघताय हा गडावर जाण्यासाठी मार्ग आहे. गड गेलेला आहे आणि आम्ही आता चालू करतोय गड चढायला. लोणावळा डोंगर रांगेत मोडणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3000 फूट उंचीवर आहे आणि सर्व ट्रेकरच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. पूर्ण खचलेला आहे. गडावर जाण्यासाठी जो रस्ता आहे ती पायवट आहे. ही पायवट पूर्ण पावसामुळे खचून गेली, त्यामुळे पावसाळ्यात जर ट्रेक करत असाल तर थोडंसं सांभाळूनच करा किंवाही तुमचा पाय घसरण्याची शक्यता आहे या पायवाटेवर. गडावर जाण्यासाठी एकच पायवाट आहे जी एकोले या गावातून जाते आणि पावसाळ्यात ही वाट सगळी चिखलमय झालेली असते. चिखलाची पायवाट चालून गेल्यानंतर आपल्याला पुढे लागते ती घनदाट झाडे असलेली पायवाट. या घनदाट झाडातून मार्ग काढत आपण वर चालत राहतो आणि एका मंदिराजवळ येऊन थांबतो. हे मंदिर म्हणजेच गारजाई देवीचं मंदिर. पायथ्यापासून ट्रेक करायला सुरुवात केल्यानंतर साधारण 20 मिनिटं चालून आल्यानंतर आपल्याला हे एक मंदिर दिसतं. हे मंदिर आहे गारजाई देवीचं. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आतून सुद्धा. या मंदिरात साधारण 15 ते 20 जणांची राहायची सोय होऊ शकते. तुम्ही या मंदिरात जर तुम्हाला राहायचं असेल तुम्ही मुक्काम करत असेल या मंदिरात तुम्ही येऊन राहू शकता किंवा गावातसुद्धा राहण्याची सोय आहे, गावातसुद्धा तुम्ही राहू शकता.
गारजाई देवी मंदिराच्या डाव्या बाजूनेच गडावर जाण्यासाठी एक पायवाट आहे. या पायवाटेने आपण वर गेलो आणि थोडे अंतर चालून गेलो तर 10 ते 15 मिनिटातच आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो. गडाच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आपल्या समोरच दिसतो 15 ते 20 फुटी कातळ कडा, जो चढण्यासाठी आपल्या शिडीचा आधार घ्यावा लागतो. ही शिडी लोखंडी शिडी केली इथे वर जाण्यासाठी. पावसाळ्यात थोडी सावकाश सांभाळून चढावं होतं या शिडीवरून. आता आम्ही ह्या शिडीवरून जाऊन वर जाणार आहोत आणि वर जाऊन पाहणार आहोत वर काय काय आहे, गडाची पाहणी करणार आहोत. आता आपण जाऊया या शिडीने वर. या किल्ल्याबद्दल फारसा उल्लेख हा इतिहासात आढळत नाही, पण हा किल्ला कोळी सामंताकडून निजामशहाकडे आणि पुढे आदिलशहाकडे आणि नंतर मराठ्यांकडे आला अशी इतिहासात नोंद केली आहे. गडावर पडक्या घरांचे काही अवशेष आहेत, पाण्याची सुद्धा 1 ते 2 टाकी आहेत, पण आज मितीस मात्र ती फुटलेली आहेत. बाकी किल्ल्यावर फारसे काही अवशेष नाहीत. या किल्ल्यावरून तुम्हाला सुधागड, सरसगड आणि तैलबैलाची भिंत हा परिसर दिसतो, तसेच भोरप्याची नाळ
या कोकणातील घाटवाटा सुद्धा या किल्ल्यावरून तुम्हाला दिसतात. पण हे जर सर्व तुम्हाला पाहायचं असेल तर पावसाळ्यात इथे येऊन काहीच उपयोग नाही, कारण पावसाळ्यात हा गड पूर्ण धुक्यांनी आणि पावसांनी व्यापलेला असतो. त्यामुळे तुम्हाला जर ते सर्व पाहायचं असेल तर एक तर हिवाळा किंवा उन्हाळ्यात हा ट्रेक करावा. पण मित्रांनो, सह्याद्रीचं जर खरंच सौंदर्य तुम्हाला अनुभवायचं असेल तर नक्कीच पावसाळ्यात सह्याद्री फिरा. सह्याद्री तुम्हाला कधीच नाराज करणार नाही. गड पाहण्यास तुम्हाला जास्त वेळ लागत नाही, हार्डली अर्धा तास तुमचं पूर्ण गड पाहून होतो. त्यामुळे अवश्य या गडाला भेट द्या.